डाउनलोड द Zee5 ऍप नाउ. इडक या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सिनेमातून अभिनेता शरद केळकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतोय. अभिनेता संदीप पाठकची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. वडील नसल्यामुळे आईने लाडात वाढवलेला एक साधा भोळा तरुण मुलगा काही काम करत नसतो आणि त्याच्या रिकाम टेकडेपणामुळे त्याच्या आईला खूप चिंता लागलेली असते. देवीने स्वप्नात येऊन बकरा मागितल्यामुळे त्याची आई त्याला बकरा शोधायला पाठवते. संपूर्ण गावाच्या हसण्याचा विषय झालेला हा तरुण आईच्या सांगण्यावरून बकरा शोधायला निघतो आणि त्याला सापडलेल्या बकऱ्याचं नाव तो इडक ठेवतो. त्याच्या या प्रवासात इडक आणि त्याची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीत काय अडचणी येतात यावर हा सिनेमा बेतलाय. अभिनेता संदीप पाठकची या सिनेमात मुख्य भूमिका आहे, तर त्याच्यासोबत रुचा आपटे, स्नेहा वाघ या अभिनेत्री सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच इडक या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. 21 ऑगस्टला Zee5 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर इडक हा सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करणं शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं समजतंय. शरदने या अगोदर लयभारी, माधुरी, राक्षस, संघर्ष यात्रा या सिनेमांमध्ये काम केलं होतं. अजय देवगणची निर्मिती असलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चर्चेत राहिली होती. संदीपचे देखील रंगा पतंगा, 1000 गोष्ट हे सिनेमे रिलीज झाले होते. संदीप पाठक यांचं वरहाट निघालंय लंडनला हे बहुपात्री नाटक खूपच गाजलं होतं. इडक या सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका इडक या सिनेमाचा प्रीमियर 21 ऑगस्टला फक्त Zee5 वर. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. Download the Zee5 app now.